विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पांसह विविध विकास प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महानगरपालिकेला जागांसाठी रितसर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी 100 दिवसात महानगरपालिकेला विविध विकास प्रकल्पांच्या कामांना मंजुरी घेण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वाहुळे, शहर अभियंता ए बी देशमुख, उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासनाच्या मालकीची असलेली हर्सुल गट नंबर 216 मधील जागा मिळालेली आहे. आता गट नंबर 215 आणि गट नंबर 217 मधील जागा देण्यात यावी. चिकलठाणा येथील गट नंबर 472 मधील जागा वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याऐवजी कचरा प्रक्रिया प्रकल्पासमोर असलेल्या गट नंबर 233 आणि 236 मधील जागा देण्यात यावी. चिकलठाणा लगतच अजिंठा फार्मा कंपनीला देण्यात आलेली जागा परत घेण्यात आल्यामुळे ही जागा महानगरपालिकेला सायन्स सिटी उभारण्यासाठी मिळावी अशी मागणी केली आहे.